नमस्कार बालमित्रांनो मागच्या भागात आपण दुसरा धडा बघितला आज आपण तिसरा धडा बघूया ह्या धड्याचं नाव आहे निवारा आपला आपला सांगा पाहू मांजर कशासाठी दबा धरून बसले असेल तर बिळात लपून बसलेल्या उंदराला पकडण्यासाठी मांजर दबा धरून बसलेले आहे कावळे का घाबरले आहेत आणि ते मांजराला का उसकावत आहेत कावळे मांजराला पाहून घाबरले आहेत झाडावर कावळ्यांची घरटी आहेत आणि त्या घरट्यांमध्ये कावळ्यांची अंडी आणि पिले आहेत आता कावळी त्यांची काळजी घेत आहे मांजराने घरट्यांवर हल्ला करू नये म्हणून इतर कावळे मांजराला हुसकावून लावत आहेत सांगा पाहू पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात तर पक्षी घरटी बनवण्यासाठी कापूस गवत दोरीचे किंवा सुतळीचे तुकडे काड्या अशा गोष्टींचा उपयोग करतात बिळात कोणकोणते प्राणी राहतात बिळात साप घोशी उंदीर असे प्राणी राहतात पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात आणि त्यांची सोय कोण करतं पाळलेल्या कोंबड्या खुराड्यात राहतात आणि जो कोंबड्या पाळतो तोच त्यांची राहण्याची सोय करतो घराची गरज गराच कशासाठी कडाक्याची थंडी सोसाट्याचा वारा रणरणते ऊन मुसळधार पाऊस यांचा आपल्याला त्रास होतो आणि त्या त्रासापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो आणि घरामुळे चोरीची भीतीही कमी होते काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात त्यांना जंगली जनावरांचीही भीती असते आणि घरांमुळे ती भीतीसुद्धा कमी होते आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची गरज असते का तर हो आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची गरज असते ते प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात आणि काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागा निवडतात निवारा हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे तर निवारा म्हणजे काय तर संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा ऊन वारा पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा म्हणजे निवारा स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी आता स्वतःसाठी निवारा कोण कोण बनवतं ते आपण बघूया पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतीलच घरटी हा पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला निवाराच असतो पक्ष्यांना काय घरटी कोणी बांधून देत नाही तर पक्षी स्वतःच आपला निवारा तयार करतात अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते अंड्यांमधून पिले बाहेर येतात पिले खाणारे प्राणीही असतात स्वतःचे रक्षण करणे इतकी ताकद त्या पिलांमध्ये नसते आणि घरट्यांमुळे त्या पिलांचे मग संरक्षण होते आणि म्हणून पक्षी घरटी बांधतात घरटी बांधण्यासाठी पक्षी गवत काड्या यांचा उपयोग करतात कापूस दोरीचे किंवा सुतळीचे तुकडेही वापरतात आणि त्यामुळे घरटी आतून मऊ आणि उबदार बनते सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात घरट्यासाठी पक्षी जागाही सोयीची निवडतात सुगरण पक्षी पाहना घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात झाडांच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात आणि त्यातल्या उंचीवरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते आणि इतक्या उंचावर सुगरण पक्षी घरटी का बांधत असेल बरं तर अंडी खाणारे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांना सहजासहजी तिथे पोहोचता येऊ नये म्हणून सुगरण पक्षी इतक्या अवघड जागेवर घरटी बांधत असतात शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपांची निवड करतो जवळजवळ असणारी झुडपांची पाने शिवून तो घरटे बनवतो आणि शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल तो वापरतो त्याची मुकले घरटे त्या छोट्या पक्षाला पुरेसे असते काही कीटकसुद्धा त्यांचे निवारे स्वतः बनवतात मधमाशा झाडांवर किंवा डोंगराच्या उंच कपारींच्या छताखाली पोळी बनवतात घुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात राहण्यासाठी ते जमीन पोखरून बिळे तयार करतात घुशी आणि उंदीर माणसांच्या वस्तीतही राहतात घरांमध्येच भिंतीत किंवा जमिनीखाली ते बिळे तयार करतात पण हे बहुधा मातीने बांधलेल्या घरांतच निवाऱ्यासाठी येतात कारण सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा त्यांना येता येत नाही कारण ते सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी आता आपण आत्ता जे प्राणी बघितले ते सर्व स्वतःचा निवारा स्वतः तयार करतात परंतु असेही काही प्राणी असतात की जे आयता निवारा शोधत असतात म्हणजे आधीच तयार असलेल्या जागेवर ते आपला निवारा तयार करतात काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाही ते परिसरातीलच सोयीची जागा निवाऱ्यासाठी निवडतात मग काही कबुतरे आणि पारवे जंगलात राहतात काही उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारींमध्ये राहतात तर काही माणसांच्या वस्तींच्या जवळही राहतात आणि भिंतीतील खबदडींमध्ये सुद्धा ते निवारा शोधतात वाघ बिबटे तरस डोंगरांच्या गुहेत राहतात काही प्रकारची वटवागळे उंच झाडावर राहतात तर काही प्रकारची वटवागळे डोंगराच्या अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात किंवा जुन्या पडक्या ओसाड इमारतींमध्येही ते निवारा शोधतात माहीत आहे का तुम्हाला नाग वारुळात राहतो असे म्हणतात पण ते खरे नाही मुंग्या वारुळ बनवतात नाग बनवत नाही नाग बिळात राहतो त्यांचा निवारा कसा असतो आणि ते कोण तयार करतं ते आपण बघूया काही लोक प्राणी पाळतात पाळलेल्या प्राण्यांसाठी ते निवारा तयार करतात म्हणजे जे प्राणी पाळले जातात आणि जे जे लोक हे प्राणी पाळतात तेच त्या प्राण्यांसाठी निवारा तयार करत असतात मग मग ज्यांच्याकडे गाई आहेत त्या गायींसाठी गोठा बांधतात म्हणजेच गायीच्या निवाऱ्याला गोठा असे म्हणतात ते लोक कोंबड्या पाळतात ते त्यांच्यासाठी खुराडे तयार करतात म्हणजेच कोंबड्यांच्या निवाऱ्याला खुराडे असे म्हणतात जे लोक घोडे पाळतात ते त्यांच्यासाठी तबेला तयार करतात म्हणजेच घोड्यांच्या निवाऱ्याला तबेला असे म्हणतात बघा मुलांनो आपण आता पुढे स्वाध्याय बघणार आहोत पण स्वाध्यायाच्या आधी तुम्ही तुमच्या वहीमध्ये आपण काय शिकलो हे आधी लिहा आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात करा चला आपण आता स्वाध्याय बघूया काय करावे बरे आजकाल अनेक शहरांमध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली दिसते याचे कारण काय असेल ती पुन्हा वाढायला हवी बघा पक्षी आता कमी होत चाललेले आहेत तर मग त्यासाठी काय करायला हवं काय उपाय तुम्ही सुचवाल तर काही उपाय मी सुचवते काही उपाय तुम्ही सुचवा पक्ष्यांना निवारे मिळण्यासाठी झाडांची गरज असते शहरात तो वृक्षतोड होते पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळत नाही शहरामधला गोंगाट वाहनाचा धूर या साऱ्यांचा पक्ष्यांना त्रास होतो आणि ते शहरात थांबत नाहीत पक्ष्यांची संख्या वाढावी यासाठी झाडांची संख्या वाढली पाहिजे पक्ष्यांना दानापाणी पुरवला पाहिजे इत्यादी उपाय आहेत काही उपाय तुम्ही सुचवा जरा डोके चालवा प्रश्न पहिला मुंग्या कोणत्या पदार्थापासून वारुळ बनवत असतील उत्तर मुंग्या मातीच्या कणांपासून वारूळ बनवत असतील दुसरा प्रश्न विंचू दगडाखाली सापडतो असे का म्हणत असतील उत्तर विंचू दगडाखाली आसरा घेतो तोच त्याचा निवारा असतो आणि म्हणून विंचू दगडाखाली सापडतो असे म्हणत असतील काही कबुतरे आणि काही पारवे जंगल सोडून मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले काही उंदीरही मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले काय कारण असेल उत्तर कबुतरे आणि पारवे इमारतींच्या भिंतीतील खबदडीमध्ये आसरा घेतात उंदीरही मनुष्यवस्तीत बिळे पोखरून निवारा करतात या दोघांनाही मनुष्यवस्तीच्या जवळ अन्नपाणी मिळते आणि म्हणून ते मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले असतील पुढील प्रश्न पुढील चित्रातील प्राणी आणि त्यांच्या निवारा यांच्या जोड्या लावा अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये जोड्या लावा प्रश्न ई गाळलेले शब्द भरा त्यातला पहिला प्रश्न सगळ्या पक्ष्यांची घरटी टिंबटिंब नसतात उत्तर आहे एकसारखी सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात दुसरा प्रश्न टिंबटिंब नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो उत्तर शिंपी शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो तिसरा प्रश्न काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वत काहीच टिंबटिंब करत नाहीत उत्तर आहे खटपट काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वत काहीच खटपट करत नाहीत चौथा प्रश्न वाघ बिबटे टिंबटिंब डोंगरांच्या गुहेत राहतात उत्तर आहे तरस वाघ बिबटे तरस डोंगराच्या गुहेत राहतात पाचवा प्रश्न घोड्याच्या निवाऱ्याला टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे तबेला घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात प्रश्न ई पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा पहिला प्रश्न शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी काय वापरतो उत्तर शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी बारीक वेलीचा वापर करतो दुसरा प्रश्न अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुगरणीच्या घरट्यात जाणे अवघड का असते उत्तर सुगरण पक्षी घरटे बांधण्यासाठी काटेरी झाडांची निवड करतो ज्या फांदीवर घरटे असते ते पाण्यावर झुकलेले असते ती फांदी खूप उंचावर असते आणि त्यामुळे अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुगरणीच्या घरट्यात जाणे अवघड असते प्रश्न तिसरा पक्षी आपले घरटे आतून मऊ आणि उबदार कसे करतात उत्तर घरटे बनवण्यासाठी पक्षी गवत व वा काड्या वापरतात घरट्याच्या आत घालण्यासाठी कापूस सुतळीचे किंवा दोरीचे तुकडे वापरतात आणि त्यामुळे पक्ष्याचे घरट्या आतून मऊ आणि उबदार होते प्रश्न चौथा सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा का येत नाहीत उत्तर सिमेंटने बांधलेले बांधकाम उंदीर व घुशींना पोखरता येत नाहीत त्यांना बीळ तयार करता येत नाहीत आणि म्हणून सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा येत नाहीत पाचवा प्रश्न अंधाऱ्या गुहांमध्ये राहणारी वटवाघुळे आणखी कुठे निवारा शोधतात उत्तर अंधाऱ्या गुहांमध्ये राहणारी वटवाघळे जुन्या पडक्या आणि ओसाड इमारतींमध्येही निवारा शोधतात पुढील अभ्यास आपण पुढील भागात बघूया धन्यवाद